केसा राजा दशरथाला कानाजवळचं एकच केस दिसलं पांढर, याला म्हणतात नोटीस। हा हे उद्यापासून वाचा तुम्ही, एकच एक केस पांढर दिसलं। दशरथाने निर्णय घेतला, नोटीस मिळाली, रामाच्या ताब्यात राज्य द्यायचं, आपलं हरी चिंतन करत बसायचं। याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया हवा तृष्णेच्या, कवतो कवाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया हवा तृष्णेचिया, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा, तुमचा अनुग्रलाद लोपावन झालो, चराचरी मी कळा कुसरी, काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। प्रथम नमन करुगणनाथा उमा शंकराचया, सुता चरणा वरी ठेवणी माथा, साष्टांगया आता दंडवत, दुसरी बंधु सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे, सहजातीच्या चरण मजा दंडवत। आता वंदो देव ब्राह्मण जांचने पुण्य पावन, प्रसन्न होते श्रोते जंतया माशे दंडवत। आता वंदो साधु सज्जन नित्य हृदय हरिचे, ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशे दंडवत। आता नमो रंग भूमिका, सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी, म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे। यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया हवा तृष्णेचिया। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग। देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। कशानिमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्वांना याची कल्पना आहे, तुमामा सर्वांचे सुपरिचित, पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय भीमरावजी लक्ष्मणरावजी काळेसर
यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य महाराज, सर्व गायनाचार्य महाराज, ताडकरी, विणेकरी, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे गुरुजी रैदास महाराज, उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, काळे परिवाराचे नाते गोते, या सर्व एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणणे धनंजयाच्या परी आपण आता देहरूपी गावाला आलो. या गावात दोन सोहळे ठरलेले आहे. कोणी असू द्या, ब्रह्मचारी असू द्या, वानप्रस्थ असू द्या, संन्यासी असू द्या, नाहीतर ग्रहस्थाश्रमी, एक सोहळा जन्माचा, एक सोहळा मरणाचा. मध्ये होतो त्याला सोळावा म्हणतात, तो काही काहीचा होतो, काहीचा होत नाही. पण हे सोहळे दोन, जन्म आणि मृत्यू, आपला एक झालेला आहे आणि एक नक्की होणार आहे. ना म्हणू नये धनंजया, आपण तिकडेच चाललोय. फक्त म्हणायचं असते रोहिदास, मरण आलं, मरण आलं. अरे मरण येतच नाही, ते आहे तिथेच आहे. अरे का बाबासाहेब, आम्हीच तिथपर्यंत जात असतो. नाही तर आषाढी यात्रेत कोपरगावला यष्टी केली म्हणजे 10-20-50 वारकरी ज्ञानबा तुकाराम यष्टीत 10 तासांनी यष्टी पंढरीत पोचली. थांबली तर आतले एकमेकाला म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं, हे कोपरगावून गेलं. 10 तास गेलं, तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसंच आहे, मरण आलं येतच नाही, ते 2030लाच आहे. जन्म 1950चा आहे, 30-50कडे आलं नाही. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत गेलो. ना म्हणू नये. एक सोहळा झाला आणि दुसरा होणार आहे. ना म्हणू नये धनंजयाची या परी, शरीर जात आघवे. किंवा उपजे ते नासे, आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे. नासिवंत येथील पसारा, नासिवंत येथील पसारा, नासिवंत येथील पसारा, नासिवंत येथील पसारा, आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे. आलिया आकारा अवघे नास, नासिवंत येथील पसारा. आपण ज्या लोकात राहतो तो मृत्यू लोक आहे. इथं कोणी अमरपट्टा काढून आलेलं नाही. बाबासाहेब, नाही काही करता आलं तर जीवनात फक्त 2 गोष्टी विसरू नका, एक मरण, एक परमेश्वर. आम्ही सर्व आठवतो आणि एवढंच विसरतो. मरणालाही विसरतो, परमेश्वरालाही विसरतो. पण एक लक्षात ठेवा,
आम्ही जरी मरणाला विसरलो, मरणाच्या खात्यावरचा प्रमुख आम्हाला विसरला नाही. तुम्ही किती वर्ष जगला याचं त्याला देणं घेणं नाही. किती शिल्लक आहे, अजून किती आहे. अजून किती आहे देणं घेणं नाही त्याला. किती राहले, घडी घडी काळ वाट याचे पाहे, अजून किती आहे आयोग अवकाश. तुम्ही जरी बँकेचा हप्ता भरायचा विसरला जगदाळ गुरुजी, होऊ शकते तसं, पण तिथला मॅनेजर नाही विसरला एवढं लक्षात ठेव, तो नोटीस पाठवतोच. तसं नोटीस येत असते प्रत्येकाला. मरणाची लक्षणं 6 महिने आधी सुरू होतात, फक्त आमचं तिकडे लक्ष नसते. 6 महिने आधीपासून मरणाची लक्षणं सुरू होतात. पार शेवटच्या दिवसापर्यंतची लक्षणं दिलेली आहे, ते वाचता आलं पाहिजे बस एवढंच. हे राजा दशरथानं वाचलं, नोटीस त्यांना कळाली. राजा दशरथाने सकाळी आंघोळ केली, कपडे केले, डोक्यात मुकुट घातला, आरशापुढे उभा. आपणही रोज कपाटापुढे राहतो, त्या बघा. ही नोटीस सांगतो, नोटीस आणि वाचली कोणी ते सांगतो. राय सुभाय मुकुर करली ना, पदन बिलोकी मुकुट समकी ना. म्हणजे मुकुटासह चेहरा आरशात पाहला. राय सुभाय मुकुर करली ना, बदन बिलोकी मुकुट समकी ना. श्रवण समीप भय सित केसा, मनहु चौथपण अस उपदेसा. श्रवण समीप भय सित केसा. राजा दशरथाला कानाजवळचं एकच केस दिसलं पांढरं, याला म्हणतात नोटीस. हा हे उद्यापासून वाचा तुम्ही. एकच एक केस पांढर दिसलं. दशरथाने निर्णय घेतला, नोटीस मिळाली, रामाच्या ताब्यात राज्य द्यायचं, आपलं हरी चिंतन करत बसायचं. दशरथ राजाने एकच केस पांढर झालं, मुलाच्या ताब्यात राज्य द्यायचा निर्णय घेतला. आमच्या बापाचं एकही नाही काळं राहत, तरी मुलाच्या विरुद्ध भांडण कोपरगावच्या कोर्टात चालतं. नोटीस नोटीस त्यांना कळाली. जरा कर्ण मुळे सांगू आली गोष्टी, कृतांतस्य दूती जरा कर्ण मुले समागत्ते वक्ती ती लोकान शृणध्वम परस्त्री प्रद्रव्य वांछाम त्यजध्वम भज ध्वम रमानाथ पादारविंदम. त्याचं भाषांतरच आहे ते, हा नुसतं ऐकत राहतो मी. संत सदा उपदेश बतावत केस शेष सबसेत भये है तू अजहु ममता नहीं छांडत मौतहु आये संदेश दये है. संत सदा उपदेश बतावत केस शीस सब सेत भय है. कानाजवळचं केस पांढर झालं म्हणजे तू अजहू ममता नाही छांडत मौतहू आई संदेश दय है. जरा कर्ण मुळी खुशी
जमणी आ